आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. थँक यू. या फाईल मध्ये मेनकाचा इतिहास आहे. मला तिच्या पूर्वायुष्याबद्दल फारशी काही माहिती नव्हती. ती कुठे राहायची, कुठून आली, इतकी मोठी कशी झाली हे मलाही माहित नाहीये सर. मला फक्त एवढंच माहितीये की सगळ्यात आधी तिने नीलच्या बाबांना लुबाडलं, नंतर माझ्या बाबांना. माझ्या बाबांचा तिला सूड घ्यायचा होता हे तर सगळ्यांनाच माहिती आहे. तुम्ही आत्ता जी माहिती दिली ना ती खूप महत्वाची. आत्ता ही फाईल मी पूर्ण करू शकतो. आधी नारायणगाव, मग ते खेडं जिथून ती आली. आणि हो, तुमच्या बहिणीने ही महत्वाची मिसिंग लिंक आपल्याला मिळवून दिली. थँक्स सांगा तिला. ती तिथे राहून हेरगिरी करणार आहे, आपल्याला वेळोवेळी सगळी माहिती पोहोचवणार आहे ती. आता लवकरच ही फाईल एक केस बनेल. लवकरच, लवकरात लवकर कामाला लागतो मी. चला. मी नाही सर, आपण. आपण? हो. त्या मेनकाला उद्ध्वस्त करायचंय तुम्हाला, आणि माझं सुद्धा तेच ध्येय आहे. माझ्या बाबांचं सगळं वैभव मला त्यांना परत मिळवून द्यायचंय. तिचा काळा कुट्ट भूतकाळ जोवर समोर येत नाही तोवर तिला शिक्षा होणार नाहीये, आणि तिला शिक्षा होत नाही तोवर आता मी काही शांत बसणार नाहीये. हो, पण यात रिस्क आहे. माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त. आय नो, पण रिस्क तर घ्यावीच लागणार आहे सर. माझ्या बाबांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय, तेही फक्त त्या मेनकामुळे. ते खूप स्ट्रॉंग घेतो हा असा विचार ते कधीच करू शकत नाही, कधी करणार सुद्धा नाही. पण आज हे सगळं करायला त्या मेनकाने त्यांना प्रवृत्त केलं. सांगा ना मी कशी शांत राहू, कसं माफ करू तिला. तिला शिक्षा व्हायलाच हवी, आणि आपल्या दोघांचं ध्येय एकच आहे. आपल्या दोघांनाही तिला उद्ध्वस्त करायचंय. त्यामुळे आजपासून ही फक्त तुमची नाही आपल्या दोघांची लढाई आहे. मी तुमच्या सोबत असेल. प्लीज सर. ठीक आहे, मग उद्या सकाळी निघूया मेनकाच्या त्या गावाला. नक्कीच, मी तयार राहील. लवकर निघू. चहा घ्या. चिवडाय आणि हे बघ लाडू दोन प्रकारचे आहेत, नक्की खा हा प्लीज. हो आई. आणि कुठे चालली असते सांग ना. आई प्लीज आता काही विचारू नकोस, देवावर विश्वास ठेव. काम झालं की आल्यावर सगळं सांगेन. अगं काहीतरी तरी कल्पना दे. आल्यावर सांगते ना प्लीज. बरं बाई, सगळं नीट होऊ दे आणि आम्हाला कळवत राहा. मी आलेच. अर्पिता ऐक ना, मी काय म्हणतोय. शिवराज प्लीज. अगं पण तू मला सोबत का नाही घेऊन जातेस. अरे पण मग इथे घरी कोण असणार आहे. हो हो सगळं मान्य, पण अगं तू तिथे एकटी चालली आहेस मेनकाचा इतिहास जाणून घेण्यासाठी. तुला माहिती आहे ना ती बाई कशी येते. तिला हे सगळं कळलं तर ती काय करेल याचा काहीच नेम नाही. अगं मला सगळं माहितीये, पण असं किती दिवस घाबरत राहायचं आपण. आपण काहीच करत नाही तरी ती बाबांना किती त्रास देते सारखा सारखा.
आणि मी एकटी कुठे जातीये? कबीर सर आहेत माझ्या सोबत, त्यामुळे प्लीज काळजी करू नकोस. मी निघते. मी सोडतो तुला. आई येते ग. अर्पिता तू तू नको ना जाऊस. तू का चाललीस तिथे? तुला माहिती नाही ह्या सगळ्यात केवढी रिस्क आहे ती. मला सांग आता सगळ्यात जास्त महत्वाचं काय? मेनका की आपलं घर, आपलं कुटुंब? नको ना असं करू. तू नको ना काळजी करू. विश्वास ठेव ना माझ्यावर. तू आहेस ना इथे घर सांभाळायला. आता घरच्यांना तुझी गरज आहे. अरे त्या मेनकामुळे बाबांनी फाशी घेण्याचा प्रयत्न केलाय. तिच्याबद्दल लवकरात लवकर जेवढी माहिती मिळेल तेवढी मिळवायला हवी आणि तिला जेलमध्ये पाठवायला हवं. त्यामुळे प्लीज काळजी करू नको. आणि मला निरोप तू अशा चेहऱ्याने देणार आहेस का? तू ना दरवेळी असंच करतेस, सगळी संकट स्वतःवर ओढवून घेतेस. मी एकटी कुठे जातीये? कबीर सर आहेत माझ्या सोबत. मी बोललं तर चालेल का? युवराज, मी एक ट्रेन्ड ऑफिसर आहे आणि अर्पिता माझी जबाबदारी आहे, त्यामुळे तिथे तिला कोणी टच सुद्धा नाही करू शकणार. आणि राहता राहिला प्रश्न अर्पिताने माझ्यासोबत येण्याचा, तर त्याचं कारण म्हणजे ही केस मेनकाशी निगडीत आहे. आणि काय, आम्ही जिथे चौकशीसाठी जाणार आहोत ना, तिथे जास्तीत जास्त स्त्रिया असण्याची शक्यता आहे. आणि माझ्याशी कोणीच बोलणार नाही, कारण पोलिसांचा वाईट अनुभव सगळ्यांच्याच गाठीशी असतो. त्यामुळे डोंट वरी, अर्पिता ही माझी जबाबदारी आहे, त्यामुळे तू टेन्शन घेऊ नको. You guys are? Yes.